नमस्कार, मी निलेश जगताप, तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्तांकन। पुरंदरकरांसाठी एक महत्त्वाची बातमी येते। कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। मुळात हा एक ज्येष्ठ नागरिक होता, त्याला कोरोना होता असं कुणीही म्हणता कामा नये। अशा प्रकारच्या कुणी अफवा तालुक्यामध्ये पसरू नका, कारण पुरंदर तालुक्यातील मांडरगाव या ठिकाणचा हा रहिवासी ज्येष्ठ नागरिक, त्याला काही प्रकारचा त्रास होता। तो एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झालेला होता। खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर त्याला खाजगी डॉक्टरांनी शासकीय रुग्णालयामध्ये पाठवलं होतं। त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला दाखल करून घेतलं होतं। त्याचा स्वॅब हा तपासणीसाठी पाठवण्यात आला होता, कोरोना टेस्टसाठी पाठवण्यात आला होता। आणि मात्र त्याचा पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। वय वर्ष 75 असणारे हे ज्येष्ठ नागरिक होते। त्यांना वेगवेगळ्या प्रकारचा त्रास त्या ठिकाणी जाणवत होता। कोरोनाची काही लक्षणं त्यांच्यामध्ये पाहायला मिळत होती, मात्र त्यांचा स्वॅब हा तपासणीसाठी पाठवलेला होता। त्याचा रिपोर्ट अजूनपर्यंत प्रलंबित आहे, त्यामुळे ते कोरोना बाधित होते असं म्हणणं सध्या चुकीचं ठरणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवरती तालुक्यामध्ये एक चर्चा अफवा रंगलेल्या आहेत, कारण तालुक्यामध्ये एकंदरीत 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत। आणि अशा प्रकारची माहिती आल्यानंतर, कोरोना संशयिताचा मृत्यू झाल्यानंतर अनेक तालुक्यामध्ये सध्या खळबळ माजलेली पाहायला मिळते। मात्र जे 5 रुग्ण आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत। ते उपचार त्यांच्यावरती कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या 5ही जणांवरती उपचार सध्या चालू असलेले पाहायला मिळत आहेत। ज्या कोरोना संशयिताचा मृत्यू झाला आहे हा मांडरगावचा ज्येष्ठ नागरिक असून त्याची टेस्ट अहवाल अजून येणं बाकी आहे, त्यामुळे तो कोरोना बाधित होता असं म्हणणं चुकीचं ठरणार आहे। त्यामुळे कृपा करून अशा कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। जे ज्येष्ठ नागरिक होते त्यांचा टेस्टचा रिपोर्ट लवकरच येईल, मात्र ते सध्या तरी ते संशयित होते असं म्हणावं लागणार आहे। अरे, कोरोना संशयित असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे। पुरंदर तालुक्यातील मांडेरगावचे ते रहिवासी।